मंडला तालुका के नीलखेड़ा शिवारा में अज्ञात इस्म की लाश मिली है। इस संबंध में येवला तालुका पुलिस ने जांच की तो पता चला कि इस्म की हत्या कर दी गई है। इस हत्याकांड में दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और उन्हें 5 दिन की पुलिस हिरासत में ले लिया गया। 21/4/2023 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास येवला तालुका पोलिसांच्या हद्दीतील नीलखेडे या गावाच्या शिवारामध्ये एक अनोळखी इस्माचं प्रेत मिळालं आणि सदरचं प्रेत हे संशयास्पद स्थितीमध्ये होतं। त्यावरून सदरचा हा खुनाचा आणि घातपाताचा प्रकार आहे अशी प्रथमदर्शनी पाहता दिसलं। त्यानुसार सदरच्या इस्माचा शोध घेता खूनकऱ्यांचा शोध घेत असता आंबेगाव शिवारातील एक गीते आहेत निवृत्ती ज्ञानेश्वर गीते याच्या विहिरीचं काम चालू असणारा ठेकेदार पांडुरंग गोविंद राठोड आणि त्याच्या शेजारी असणारा कृष्णा बाळू कोकाटे या दोघांनीच सदरच्या इस्माचा खून करून त्याचं प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतून सदरच्या ठिकाणामध्ये टाकल्याचं आमच्या पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। आणि सदरच्या तपासाच्या कामी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार आमच्या सर्व टीमनं सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, एक कृष्णा बाळू कोकाटे राहणार आंबेगाव आणि दुसरा पांडुरंग गोविंद राठोड हा राहणार मोळचा मालेगावचा आहे आणि सद्यस्थितीमध्ये हा आंबेगाव शिवारामध्ये विहिरीचं काम करत आहेत। आणि त्या सदरच्या दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहेत। सदरचा गुन्हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत।